आई हे घराचं मांगल्य आहे, परंतु बाप हे घराचं अस्तित्व आहे. माई बाप तुम्हाला सांगू, त्या आई बापाने तीन मुलींना जन्म दिला बरं का, आणि एक मुलाला जन्म दिला. त्या मुलाला वाढवलं लाडाने कोडाने, त्या तिघ मुलींचे लाड कमी केले. परंतु माझा एक खुलता एक मुलगा आहे म्हणून त्या आई बापाने त्या मुलाला लाडाने प्रेमाने वाढवलं. मायबाप एवढे लाड केले मायबाप, त्या लाडाचा परिणाम इतका भयंकर झाला, एवढा भयंकर झाला की मोठा झाल्यानंतर तोच मुलगा, त्याच मायबापाचा मुलगा, की ज्यांना असं वाटत होतं की आमचा हा लाडा कोडाने वाढवलेला आमचा हा मुलगा आम्हाला म्हातारपणी आमचा खूप मोठा आधार बनणार आहे असं आम्हाला वाटत होतं. परंतु त्या मायबापाला काय माहिती होतं, या कलियुगाची थोरी, हा कलियुग आहे मायबाप, या कलियुगामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही. त्याच मुलाने मायबाप आई वडिलांच्या जीवनातील सर्वात मोठा मोठा दुःखाचा क्षण तो असतो ज्या वेळेस त्याच्या मायबापाने त्या मुलाला जन्म दिलेला आहे ना, त्याच मुलाने त्या आई बापावर हात उघरावा आणि त्यांना मारझोड करावी. त्या आई बापाच्या जीवनातला सर्वात मोठा वाईट क्षण हा असतो मायबाप. म्हणून माझ्या प्रत्येक भावाला विनंती आहे भाऊबीजाच्या दिवशी की दादा रे, ज्या आईबापाने तुझ्यासाठी इतके कष्ट सहन केलेत ना लहानपणी, अरे दादा तुला, तू म्हणतोस ना काय केलं त्या मायबापाने माझ्यासाठी, काय केलं त्या मायबापाने माझ्यासाठी, अरे दादा तुला जर बघायचं आहे ना काय केलं, तर एक दिवस ते जे काम करतात ना ते फक्त तू एकच दिवस करून बघ, तुला लगेचच कळेल की काय केलं त्या मायबापाने तुझ्यासाठी. आणि याच्याही पुढे सांगू, ज्यावेळेस आपण रस्त्याने येत असतो, रस्त्याचं बांधकाम चाललेलं असतं, आणि त्या रस्त्याच्या बांधकाम चाललेलं असताना मायबाप एवढे एवढे छोटे छोटे पोरं जे असतात ते वाळूचे टोपले उचलतात मायबाप, त्या वाळूच्या वाट्या उचलतात, ते टोपले उचलतात, आणि उचलल्यानंतर ते जे काम करतात ना ते फक्त तू एकदा तुझ्या डोळ्याने बघ दादा, मग कळेल तुझ्या मायबापाने तुझ्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं हे तुला कळेल मायबाप. म्हणून त्या मायबापाने त्या पोराला जन्म दिला ना, दादा एकच विनंती आहे त्या मायबापाला कधी वृद्ध आश्रम दाखवू नको. आज भाऊबीज आहे, प्रत्येक बहिणीने मला तरी असं वाटतं या भाऊबीजाच्या दिवशी तुम्ही ओवाळणी मागण्याऐवजी त्या भावाला अशी ओवाळणी मागा की दादा, अरे दादा माझ्या मायबापाला कधी वृद्ध आश्रम दाखवू नको, आणि माझ्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर दिसणारी प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री तुझ्या डोळ्याला तुझी बहीणच दिसू दे, तुझ्या मनातून तू तिला बहीणच मानशील ही मला ओवाळणी आजच्या दिवशी दे दादा, बस एवढीच ओवाळणी पाहिजे मला. आणि त्या भावाने बहिणीला सुद्धा मागावं की दीदी मला पण तुझ्याकडून काहीतरी हवंय, काय हवंय सांगू दीदी तुला, तू म्हणतेस ना मला की मायबापाला वृद्ध आश्रमात पाठवू नको, परंतु माझी एक विनंती आहे ताई, अगं तुझ्या घरामध्ये जाशील ना त्या घरातल्या मायबापाला त्या मुला तुझ्या पतीपासून वेगळं होऊ देणार नाही हे प्रॉमिस तू माझ्यासोबत कर ताई, एवढंच. त्या ठिकाणी एवढं मागणी तुम्ही भाऊबीजाच्या दिवशी मागा मायबाप. म्हणून त्या ठिकाणी मायबापाची सेवा करा. आई आई असते परंतु बापाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. तो बाप आपल्यासाठी काय करतो, काय करतो तो बाप. आज प्रत्येकजण आई वडील सांगतात हो, प्रत्येकजण सांगतात, परंतु अंतकरणापासून समाजात जे चाललेलं आहे आज मायबाप, अहो महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक गावं अनेक घरं असे आढळले की त्या जन्मदात्या बापाने लहानपणापासून त्या मुलाची हाऊसमोज पुरवावी, त्याला मोठ्यालपणी मोठं झाल्यानंतर त्याने टॅक्टर म्हणता टॅक्टर घेऊन दिलं, त्याला शेती पाहिजे भरपूर शेती घेऊन दिली, त्याला पिकअप पाहिजे, त्याला जी नाही ती गाडी घेऊन दिली, हो काय कमी केलं त्या मायबापाने. परंतु त्याच बापावर एखाद्या दिवशी रागा संतापाने आणि तू विसंगतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या मुलांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, मित्रांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, वाईट संगतीत गेल्यानंतर तू चमच्याभर घेतोस आणि चमच्याभर पाजतोस, परंतु त्या ठिकाणी ती घेण्याकरता सुद्धा
माझ्या बापांकडून तू पैसे जे घेतले होते ना ते पैसे कमवण्याकरता त्या माय बापाला किती कष्ट सहन करावे लागले असतील हे तू कधी पाहिलं दादा तुझ्या डोळ्याने? म्हणून त्या बापाची सेवा करा, त्या आईची जाणीव करा, आई बापाची जाणीव करा. माय बाप बाप काय असतो? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनकारकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजा रुची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदया गुलाब, त्याच्या घामाच्या ते बाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटाती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल, उला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्याच्या पया जगाचे बाप घेतो सारे माथी. बाप आयुष्यामध्ये फक्त एकचदा रडतो, माय बाप बाप आयुष्यामध्ये फक्त एकचदा रडतो, ज्या वेळेला त्याच्या त्यांनी जन्माला घातलेली जी चिमुकली असते ना छोटीशी मुलगी, ती मुलगी ज्यावेळेस सासरी जाते ना त्यावेळेस तो बाप 50 वर्षाचा असू द्या आणि मुलगी सासरी गेल्यानंतर तो बाप एकाच वर्षामध्ये 70-80 वयाचा दिसू लागतो. ही मुलगी सासरी गेल्यानंतर बापाच्या जीवनामध्ये पडणारा मोठा खड्डा असतो माय बाप. म्हणून तो बाप एकचदा रडतो, बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणाची, जन्मभरा तो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. म्हणून त्या मायबापाची सेवा करा, श्रीभ्रूण हत्या बंद करा, जेणेकरून ती आज ती मुक्ताई, ती महालक्ष्मी. तुम्हाला सांगू, तुम्ही लक्ष्मीपूजनाचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला, लक्ष्मीपूजनाचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला, तुम्ही मागे नवरात्राचे उपवासही केले. मायबाप तुम्हाला सांगू, तुम्ही 1,00,000 नवरात्राचे उपवास करा, तुम्ही खूप मोठ्या आनंदामध्ये लक्ष्मीपूजनाचा सण साजरी करा. परंतु तुम्हाला सांगू, जर तुमच्या घरातली मुलगी, तुमच्या घरातली सून जर दुःखी राहत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठ्या आनंदाने तो सण साजरा केला तरी त्याला उपयोग नाही. कारण तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ती जर दुःखी असेल तर मंदिरातली लक्ष्मी कशी आनंदात राहील सांगा ना? नाही राहू शकत आनंदात. माय बाप श्रीभ्रूण हत्या टाळा. ती मुलगी म्हणते, आई तू जसं जग पाहिलं ना ग तसं मलाही पाहू दे आई, मला जग पाहायचंय आई. ती मुलगी म्हणत असते. तुम्हाला सांगू, माझा कदाचित हा प्रसंग सांगितल्यानंतर एखादी आई वडील श्रीभ्रूण हत्या करत असताना नक्कीच ती श्रीभ्रूण हत्या थांबवतील असं मला वाटतं. मायबाप थोडाच वेळ घेते मी, ऐका ना. आम्ही 4 बहिणी आहोत, परंतु आमच्या मायबापाने आम्हाला 4ही बहिणींना मुलासारखं लाड केले, मुलासारखं वाढवलं आणि कसलीच कमतरता पडू दिली नाही. त्यांनी जे कष्ट केले ना ते आम्हाला कधीच कळू दिलं नाही मायबाप, परंतु आमचे एकूण एक लाड पूर्ण केले मायबाप. 4 बहिणी आहोत आम्ही. ज्यावेळेस माझा जन्म होणार होता मी सर्वात लहान आहे, दोघं बहिणींचे लग्न झालेले आहेत. त्या ठिकाणी ज्यावेळेस माझा जन्म होणार होता मी सर्वात लहान, सर्वांना आशा होती, अपेक्षा होती, वंशाला दिवा हवा, वंशाला दिवा हवा, प्रत्येकाला वाटायचं की वंशाला दिवा पाहिजे, आता तरी मुलगा पाहिजे. परंतु त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी ठरवलेलं होतं की मुलगा झाला तर शिवाजी नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर शिवानी नाव ठेवायचं. माय बाप महाशिवरात्रीचा माझा जन्म आणि महाशिवरात्रीचा माझा जन्म असताना त्या ठिकाणी मुलगी झाली म्हणून सर्वांनाच दुःख झालं. दुर्दैवानं मी जन्माला आली, काय करता मग, दुर्दैवानं. आणि त्या ठिकाणी ब्राह्मण तर लांबचीच गोष्ट होती दादा, माझं अंदाजेच नाव ठेवून दिलं शिवानी.
शिवरात्रीचा जन्म म्हणून शिवानी आनंदाचे नाव ठेवून दिलं माय बाप. परंतु त्या ठिकाणी माझी आई मला सांगू लागली, बघ दिदी ऐक, ज्या वेळेस तू जन्माला आली ना त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि दुःखच होतं. मग मी ठरवलं ज्या वेळेस मी जन्माला आली त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि दुःख होतं, परंतु जीवन जगत असताना मी असं काहीतरी करून जाईल की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुख आणि सुखच निर्माण झालं पाहिजे, सुख आणि सुखच निर्माण झालं पाहिजे. असं काहीतरी करून जा माय बाप. त्या ठिकाणी माझी एक इच्छा होती, नाही ना आई बापाला मुलगा, परंतु आई बापाला मुलाची आठवण सुद्धा कधी येऊ देणार नाही आणि माझ्या बहिणींना सुद्धा कधी भावाची आठवण येऊ देणार नाही असं मी ठरवलं होतं माय बाप. आज सुद्धा माझ्या बहिणी मला रक्षाबंधनाला राखी बांधतात आणि भाऊबीजेला मलाच ओवाळतात, कारण भावाच्या ठिकाणी मी आहे. आणि आजही आई वडिलांना मुलगा जे करू शकतो त्याच्यापेक्षा सुद्धा दुप्पट पटीने मी त्या ठिकाणी, मला नाही वाटत परंतु भगवान परमात्मा माझ्याकडनं ते करून घेतोय माय बाप. ऐका ना, मुली काय करू शकत नाही, मुलीला जन्म घेऊ द्या हो. मी ठरवलं होतं ज्या वेळेस आई बापाला मुलगा नाही ना मग मुलाच्या ठिकाणी आपण जागा घ्यायची आणि त्या ठिकाणी मी कीर्तनकार होईल आणि कीर्तनकार झाल्यानंतर मी कीर्तन करेल तर फेटा बांधूनच कीर्तन करेल, कारण मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आहे म्हणून मी फेटा बांधूनच कीर्तन करेल असं सांगितलं माय बाप. काहीतरी जीवनामध्ये हट्ट पकडा आणि भगवान परमात्माचा जर हट्ट पकडला तर तो नक्कीच पूर्ण करतो असं मला तरी वाटतं माय बाप. म्हणून त्या ठिकाणी श्रीभ्रून हत्या थांबवा. ती मुलगी म्हणते, आई मला जन्माला येऊ दे, 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्याची घाई, 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. ती मुलगी म्हणते, मुलीला जन्म घेऊ द्या, गोहत्या बंद करा. आमचे दादा आज 60 गायींचं त्या ठिकाणी 60 गायींचं पालन पोषण करतायत माय बाप. गोमातेचं रक्षण करा, गोमातेचं रक्षण करा. आपल्या दारात जर गाय आली ना तर तिला चतकुर का होईना, तिला भाकर टाका मायबाप, कारण गोमाता म्हणजे आपल्या भारत देशाची माता आहे. म्हणून त्या मातेचं रक्षण करा. त्यानंतर मायबाप भोजन करत असताना माझ्या शेतकरी राजाची आणि त्या ठिकाणी आपण आज जे सणवार साजरी करतोय ना, जो देशाच्या सीमेवर माझा सैनिक दादा जो लढतोय ना आपल्यासाठी, त्याच्यासाठी भगवंताकडे एक विनंती करा, प्रार्थना करा की देवा ज्याच्यामुळे आम्ही खातोय आणि ज्याच्यामुळे आम्ही जगतोय त्यांचं मात्र तू रक्षण कर, कारण ज्यावेळेस आपण दीपावलीचा सण साजरा करत असतो ना मैबाप, त्यांना सुद्धा वाटतं, देशाच्या सैनिकाला सुद्धा वाटतं की आम्हाला सुद्धा घरी जावं, आम्हीसुद्धा घरी जावं, आम्हालाही मुलंबाळं आहेत, आम्हालाही बायकपोरं आहेत, आम्हीसुद्धा दिवाळीचा सण साजरा करावा. परंतु या ठिकाणी देशाच्या संरक्षणासाठी त्या सर्व अपेक्षांना ते मोड घालतात आणि त्या ठिकाणी आपलं रक्षण ते करतात. म्हणून भगवंताकडे प्रार्थना करा, देवा त्यांचं रक्षण कर. त्यानंतर स्वच्छता अभियान राबवा, पाणी अडवा. पाणी आता जिरवायचं कामच नाही, त्यानं सगळ्यांचीच जिरून टाकली आहे, म्हणून आता जिरवायचं कामच नाही आहे. आणि मी सांगते माय बाप, पुत्र जर घडवायचा असेल ना तर फक्त राजांसारखा पुत्र घडवा. ज्यानं वाजवले मुघलांचे बँड बाजे, ज्यानं वाजवले मुघलांचे बँड बाजे त्याचे नाव शिवाजी राजे, त्याचे नाव शिवाजी राजे माय बाप. म्हणून त्या ठिकाणी भवानी मातेचा लेख, तो महाराष्ट्राचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता, कुणासमोर झुकला नाही, मुघलांचा बाप होता, मुघलांचा बाप होता. म्हणून असा राजांसारखा पुत्र जन्माला घाला माय बाप, कारण आज संपत्तीपेक्षा संस्काराला जास्त महत्त्व आहे. बोलायला गेलं तर भरपूर काही आहे माय बाप, भरपूर आहे माय बाप, भरपूर आहे. त्या ठिकाणी माझ्या दादाला सांगते, दादा मला रक्ताचा भाऊ नाही आहे, सर्वच भाऊ असतात, परंतु मी तुझी लहान बहीण म्हणून तुला एक विनंती करते दादा, आज भाऊबीजेच्या दिवशी मला एकच वचन दे दादा, ज्या व्यसनामुळे तुझा संसार बर्बाद होतोय ना, ज्या व्यसनामुळे तुझं घरदार बर्बाद होतंय ना दादा, ते व्यसन कधी करू नको. आणि माझ्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही फॅशन कधी करू
नका, दादा नेहमी कीर्तनात सांगत असतात वाटतं, माझ्या भावांनी व्यसन करू नका आणि माझ्या बहिणींनी फॅशन करू नका, आपली भारतीय संस्कृती चालता बोलता पुढे जाईल, माई बाप सांगत असतात. म्हणून सर्व काही या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, त्यानंतर संत मुक्ताबाई. मुक्ताबाईंचं सुद्धा सांगणार होती मी मायबाप, परंतु वेळच नाही आहे. आता वेळ इतका झाला आहे, असं वाटतं किती बोलावं किती नाही, किती बोलावं किती नाही, परंतु वेळेच्या अभावी राहावं लागतं. परंतु मुक्ताबाईबद्दल मी थोडंच सांगेल मायबाप, कारण ती विभूती आपल्या या ठिकाणी या भूमीमध्ये आलेत ना. त्यानंतर मुक्ताबाईंचं भजन घेऊ आपण एक. ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले, निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले, भगिनी मुक्ताबाई ब्रह्माची ताले, अवतार धरोनी जगमु धरिले, जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तो पाई, जय देवी तापी तटतवासी श्री चांग देव, ज्ञाना बोध विलासी दिदले वैभव, योगियाची ती उर्मिणी सुनी सर्व, माया नित्यादा विनित्य स्वयं नेमा, जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तो पाई, जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तो पाई, जय देवी जय. त्या ठिकाणी मुक्ताबाईला वंदन करते, सर्व संतांच्या चरणी गुरुवर्या.